जिल्ह्याचे माजी आमदार पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमचे मार्गदर्शक माननीय प्रशांत मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री भास्कर लक्ष्मण कसगावडे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुका तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांची 100 बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे काम सध्या चालू आहे. या कामाबाबत जिल्हा परिषद स्तरावर वारंवार आक्षेप घेऊनही बिंदू नामावलीमध्ये पुढील त्रुटी आढळून येत आहेत. यात प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या मागासवर्गीय शिक्षकांना आरक्षित बिंदूवर दर्शवणे, संबंधित भरती वर्षाचे जाहिरात व निवड यादी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याचे सांगून सर्व मागास उमेदवारांना आरक्षित बिंदूवर दर्शवणे व त्या आधारित बिंदू नामावली बनवणे, एखाद्या भरती वर्षातील फक्त जाहिरात उपलब्ध झाल्यास जाहिरातीत दर्शवलेल्या जागांपेक्षा जास्त उमेदवारांना आरक्षित प्रवर्गात स्थान देण्यात यावे, या मागणीसाठी आज भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के यांच्यासह सहकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा उव्हाळ यांना निवेदन दिले. यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील एक परिपत्रक घेऊन आम्ही आज या ठिकाणी शुभम मॅडमला एक निवेदन दिले. जिल्ह्यातील सर्वच मागासवर्गीयच्या वतीनं मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की 30/7/2022 या ठिकाणी जे आरक्षण बिंदू जो होता किंवा जो आहे जो हा ह्या अगोदरचे शिवस्वामी साहेबांनी हा विभागीय आयुक्ताकडे पाठवला होता, यामध्ये मागासवर्गीयांच्या जागा ज्या रिक्त जागा आहेत त्या साधारणतः प्रत्येक अनुसूचित अ गटाला एक जागा दाखवली होती. ब ला 54 दाखवल्या होत्या, क ला 70 दाखवल्या होत्या, ड ला 6 दाखवल्या होत्या, इतर मागासवर्गीयाला +16 दाखवल्या होत्या आणि इतर हिमावीला 33 दाखवल्या होत्या आणि राखीवला 170+ दाखवल्या होत्या. हे सगळं घेऊन आज आम्ही मॅडमना या ठिकाणी भेटलो. परंतु शासनानं आता जो अहवाल पाठवलेला आहे शासनाकडे विभागीय आयुक्ताकडं, या अहवालामध्ये अतिशय त्रुटी ज्या 1991 या ठिकाणी सर्वसमावेशक भरती होत असताना त्या ठिकाणी खुल्या गटातील खुल्या प्रवर्गातील जागेवरती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मेरिट तोडून त्या ठिकाणी तो त्या भरतीमध्ये पात्र झाला असताना आज त्या ठिकाणी 1991 पासून जे आज 2022 पर्यंतचा जो जो घटक मागासवर्गीय आहे त्या त्या घटकातला शिक्षक उचलून त्या बिंदूमध्ये टाकलेला आहे किंवा त्यांच्या त्या प्रवर्गामध्ये टाकला आहे. म्हणून आम्ही शासनाला आज आमच्या माध्यमातून जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो की बाबा ज्यावेळेस 1991 ते 2017 या कालखंडामध्ये ज्या ज्या भरत्या झाल्यात त्याची आम्हाला डिटेल हवी आहे. याचं कारण की 1991 उदाहरणार्थ भटक्या विमुक्त गटासाठी 15 जागा होत्या आणि या 15 जागा असताना तुम्ही 57 जागा ह्या कशा भरल्या. आणि दुसरी गोष्ट, आज फक्त NTC विषय घेतला तर त्या ठिकाणी 2022 परिपत्रकामध्ये 70 जागा दिसत आहेत भरण्याच्या बाकी शिल्लक. आणि आज या ठिकाणी जी आम्ही माहिती गोळा केली या ठिकाणी 157 अतिरिक्त झालेत. म्हणजे हा सवाळा गोंधळ कशासाठी, या माध्यमातून आपल्याला एवढंच या संबंध जिल्ह्यातील किंवा राज्यभरातील संपूर्ण मागासवर्गीयवरती खऱ्या अर्थाने या प्रशासन अधिकारी काय करतात, सवाळा गोंधळ करतात, हे हा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आलो होतो. याची माहिती आणि शिक्षण अधिकाऱ्याबरोबर सविस्तर बैठक घेऊ असं आज आम्हाला या ठिकाणी शिव मॅडमने आश्वासन दिले. म्हणून या ठिकाणी आम्ही येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये जर या ठिकाणी आम्हाला अपेक्षित असं किंवा समाधानकारक या पद्धतीनं जर उत्तर नाही मिळालं तर या ठिकाणी लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या वतीनं किंवा नेतृत्वाखाली मोठ्यात मोठं आंदोलन या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी करण्यात येणार आहे.
पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार। होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजने अंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजे सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजे अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते, तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानांनी सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल। संपर्क पत्ता डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर। संपर्क मोबाईल 9970501942 आणि 9860 27 27 05।